जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम जवाहर नवोदय विद्यालयातून नवेगाव खैरी येथे प्रभात फेरी काढून महात्मा गांधी अमर रहे, जय जवान जय किसानचे नारे देण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळा तसेच शाळेचा परिसर आणि गावातून श्रमदान करून साफसफाई केली. ह्या जयंती समारंभाच्या अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या झरीना कुरेशी तर प्रमुख अतिथी गावातील नागरिक होते. ह्या प्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. ह्या कार्यक्रमाचे संचालन सुनीता देव यांनी तर आभार गणपत बावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आणि शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षिका सुनीता देव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी सहकार्य केले. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निगोट, देवलापार, नागपूर.